बुडीत जाणाऱ्या कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा दुरुपयोग करून शेतकरी कामगार पक्षाचे वरण विधानसभा मतदार संघातील उमेदवार विवेक पाटील यांच्याकडून जेएनपीडीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या उमेदवारी अर्जास हरकत घेण्यात आली होती. मात्र विवेक पाटील यांचा आक्षेप फेटाळत लावून महेश बालदी यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे विवेक पाटलांना जोरदार चपराक बसली आहे. कर्नाळा बँकेतील खातेदार श्री चौधरी यांनी महेश बालदी यांना 24 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र त्यांच्या खात्यातून पुरेसे पैसे असून सुद्धा कर्नाळा बँक नादारीच्या अवस्थेत पोहोचल्यामुळे हा धनादेश बँक वटू शकली नाही आणि त्याकरिता महेश बालदी यांनी श्री चौधरी यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याचे कलम 138 नुसार नोटीस दिली. त्यामुळे श्री चौधरी यांनी कर्नाळा बँकेस नोटीस पाठवून जाब विचारला आणि धनादेश न वटविल्याबद्दल जबाबदार धरले. तसेच आलेली 138 ची नोटीस बँकेला माहितीसाठी पाठवली. या नोटीसच्या प्रतीचा गैरफायदा घेत येणे असलेली रक्कम महेश बालदी यांनी नामनिर्देशन पत्रात बाकी म्हणून दाखविली नाही असा आक्षेप विवेक पाटील यांनी घेतला. महेश बालदी यांनी आक्षेपाचे खंडन करताना निदर्शनास आणले की ही नोटीस 16 सप्टेंबर 2019 रोजी दिली व नामनिर्देशन पत्र 1 ऑक्टोबर रोजी दाखल केले. या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले तेव्हा कोणतीही रक्कम येणे बाकी नसल्याने या रकमेत निरंक म्हटले आहे. हे म्हणणे मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विवेक पाटलांची हरकत फेटाळली आणि निवडणुकीच्या पहिल्याच पायरीवर पाटलांना पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा अशा रीतीने दुरुपयोग केल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विवेक पाटलांची जनमानसात मोठ्या प्रमाणात निंदा होत आहे. त्याचप्रमाणे आमचे पैसे कधी मिळणार असा संतप्त सवाल ठेवीदार विवेक पाटलांना करीत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.